नमस्कार, कोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. कोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज एका पेटीची स्वच्छता आम्ही करतो आहे. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सामान्य लोक जे असतात त्यांनी मधमाशीचं ट्रेनिंग घेतलेलं नसतं, ते आम्हाला विचारतात की आम्हाला मधमाशीची पेटी द्या आणि आम्हाला त्यातून मध मिळेल. परंतु बऱ्याच लोकांना माहीत नाही की जसं शेळीपालन असतं किंवा जसं गोपालन आपण करतो त्यांचं जसं मेंटेनन्स असतो, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, तसंच मधमाशा पालनातही मधमाशांकडं लक्ष द्यावं लागतं. नुसतं पेटी ठेवली आणि तिच्याकडं न बघता फक्त आपण तिचं पालन केलं तर आपल्याला मध मिळणार नाही, कारण त्यांनासुद्धा आजार असतात, त्यांनासुद्धा वेगवेगळ्या गोष्टी पेटीमध्ये होत असतात. उदाहरणार्थ आता ह्या पेटीची स्वच्छता मी इथं करतो आहे, बघा पूर्ण 10 फ्रेमची पेटी आहे आणि या पेटीमध्ये तुम्हाला दिसलं असेल एक किडा घुसला होता आणि त्या किड्याला या सर्व मधमाशांनी मिळून मारून टाकलं. परंतु त्याचे अवशेष या पेटीमध्येच राहिले, कारण त्या एवढा मोठा किडा पेटीतून बाहेर काढणं त्यांना शक्य नाही. तसंच मेणाचे जे त्यांचं कायम त्यांची जी घरं असतात षटकोनी आकाराची मेणानी बनलेली असतात, तर त्या घरांची स्वच्छतासुद्धा ते करत असतात. तो स्वच्छता करत असताना त्यांच्या तळपाटावर बघा मेणाचे खवले, मेणाचे तुकडे खाली पडलेले, आणि या मेणाच्या तुकड्यावर व्हॅक्स मॉथ म्हणून मेन किडा म्हणून हा किडा येतो आणि पूर्ण तो या पेटीवर पसरतो जर आपण या तळपाटाची स्वच्छता ठेवली नाही. तर अशा प्रकारे मधमाशी पालनातही हा एक फुल टाईम बिझनेस आहे आणि तुम्हाला मध पाहिजे असेल तर आधी मधमाशांची आपल्याला सेवा करावी लागेल, कोणतीही अपेक्षा न करता. आणि शेवटी तुमची सेवा कशी झाली त्या सेवेवर बरोबर मधमाशी तुम्हाला कधीही नाराज करणार नाही, ती तुम्हाला 100% मध देऊन जाणार. तर अशा प्रकारे नवीन जे मधमाशी पालक आहे त्यांनी लक्षात ठेवायचं की मधमाशी पालन सुरू करताना आधी त्यांनी सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट जे पुण्याला आहे तिथं ट्रेनिंग घ्यायचं. ट्रेनिंग घेतल्यानंतर एका पेटीपासून सुरुवात करा, मधमाशीची सेवा करा आणि शेवटी तुम्हाला त्याचं फळ